विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक भाजपामध्ये आता जे नेते काम करतात त्यातच सगळ्यात ताकदवात नेता देवेंद्र फडणवीस आहेत कुणी काहीही म्हटलं की ती गप्पा मारल्या तरी आहे ते आहे असं असताना आपण काही लोकांना संधी दिली असं अजित पवार म्हणाले अजित पवारांच्या बोलण्याचा रोख हा चंद्रशेखर बावनकुळेंच्या दिशेने होता ते पुढील वाक्यामध्येच कळालं जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील जातील रवी राणा संजय राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये त्यांच्या आधीच चाळीस आमदार गेले हाच बॉम्ब फुटला आहे आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत उद्धव ठाकरे सुद्धा दिसणार नाहीत अशी टीका रवी राणा यांनी ठाकरे आहा त्याच ठाकरे आदित्य जेलमध्ये जातील असा इशारा सुद्धा राणा यांनी बोलताना दिला आहे परीक्षांमध्ये कॉपी करून फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होत आहे उच्च न्यायालय परीक्षामध्ये कॉपी करणे आणि फसवणूक करणे हे प्लेगच्या साथीसारखे आहे ज्यामुळे समाज आणि शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते असं अयोग्य मार्ग वापरणाऱ्यांना जड हाताने धडा शिकवला पाहिजे असं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाज सुधारक महात्मा फुले यांच्या आक्षे विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी अपेक्षित होती मात्र काही कारणास्तव ही सुनावणी आज झाली नसून उद्या होणार आहे सोहेल खानची पत्नी सीमा सर्जे यांचा एक व्हिडिओ व्हायरल अतिमद्यपान केल्याने झाली होती ही अवस्था सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा ससदेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सीमा खान या पाठीमधून जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्यांच्या अवस्था पाहून सारेजण थक्क झाले सीमाला नीट चालताही येत नव्हतं ती भिंतीचा आधार घेत चालताना दिसली पापाराजे चित्रकारांनी तिला पोस्ट देण्यासाठी सांगितलं ते तेव्हाही तिला नीट उभं राहता येत नव्हतं दारू इतकी प्यायली होती की धड चालता येत नाही अशा प्रकारे अनेक कमेंट नेटकऱ्यांनी सोबत राहण्यासाठी या पासष्ट वर्षीय व्यक्तीने केल्या स्वतःच्याच खुणाचा बनाव सोबत राहण्यासाठी स्वतःच्या खुनाचा बनाव पासष्ट वर्षाच्या या व्यक्तीनं केला असून यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून केला त्याचा शरीर धडा वेगळं केलं या मृतदेहाला त्याने स्वतःचे कपडे घातले खून करून त्या डेड बॉडीला स्वतःचे कपडे घालून हा नरादम थांबला नाही तर त्याने हा मृतदेह पुन्हा रोटर मशीनमध्ये फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शेअर बाजारात मोठी घसरा दीडशे अंकानी घसरला अमेरिका आणि आशियाई बाजारातील खराब सुरुवातीचा भारतीय बाजाराला फटका बसला आहे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली सेन्सक्स दीडशे अंकांनी घसरला आहे तर निफ्टी चाळीस अंकांनी खाली आला आहे शेअर बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ब्याऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशीवर उघडला आहे सीमा भाग ठरावात अनेक चुका अजित पवारांनी ठेवलं बोट सीमा भाग ठरावात अनेक चुका आहेत अध्यक्ष महोदय आपण इंग्रजी माध्यमांच्या आहात यात अनेक वाक्यरचना चुकीच्या आहेत त्याचा संदर्भ उद्या कोर्टातही उपस्थित केला जाऊ शकतो मराठीची तोडमोड करून हा ठराव नको यात सुधारणा करण्यात याव्या अशी सूचना अजित पवारांनी केली आहे शिजान व तुनिशाचे ब्रेकअपचे कारण आले पुढे पोलिसांच्या चौकशीत शिजान खानने तुनिषासोबत ब्रेकअप होण्याचे कारण दोघांचा धर्म आणि वयात मोठा फरक असल्याचे सांगितले होते शिजानच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि तुनिशाच्या वयात खूप फरक होता दोघांचे धर्मही वेगळे होते त्यामुळे तुनिशापासून फारकत घेतली मात्र पोलिसांनी शिजान खानचे म्हणणे गांभीर्यानं घेतलेले नाही पोलीस शिजान खानच्या प्रत्येक दावाची चौकशी करत आहेत महिंद्रांचा दहा हजार कोटींचा प्रकल्प दक्षिण पुण्यात येणार महिंद्रा कंपनीचा एक प्रकल्प दक्षिण पुण्यात आणण्यासाठी विजय शिवतारे प्रयत्न करीत आहेत हा प्रकल्प येणार असल्याचं शिवतारे यांनी सांगितलं आहे त्यामुळे पुण्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत महिंद्रांच्या या प्रकल्पासाठी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जवळपास दहा हजार कोटींची गुंतवणूक महिंद्रा या प्रकल्पासाठी करणार आहेत मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील